अहमदनगर अहमदनगर शासकीय रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे। शासनाने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती। त्या कमिटीच्या सदस्यांनी आज जळीत झालेल्या आयसीयू वार्डाची तपासणी करून चौकशी सुरू केली आहे। शनिवारी सकाळी 10:30 शासकीय रुग्णालयातील शोरूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। या अग्निकांडामध्ये 11 निष्पाप लोकांचा बळी गेला होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमण्याचे आदेश दिले होते। त्यांच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली होती। त्या कमिटीने आज शासकीय रुग्णालयामध्ये येऊन वार्डाची तपासणी सुरू केली आहे। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।